सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे मराठी इयत्ता 10वी. आज आपण नवीन कवितेला सुरुवात करणार आहोत. पण कवितेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला समोर चित्र दिसत आहे, त्या चित्राचं निरीक्षण करा आणि सांगा पाहू काय आहे बघा, दोन्ही चित्रामधला फरक सांगा. बरोबर, सुरुवातीला तुम्हाला तुमच्यासमोर दोन चित्र आहेत, पण दोन्ही चित्र पूर्णपणे वेगळी आहेत. काय दिसत आहे या भागातल्या चित्रामध्ये? काय दिसत आहे या भागातील चित्रामध्ये? असं दिसतं आहे की झाडे तोडलेली आहे, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे, निर्जन असं हे स्थळ झालेलं आहे, भकास दिसत आहे, वैरान दिसत आहे, इथे कुठल्याही प्रकारे हिरवंगार असं वातावरण नाही आहे, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे, ओसाड उजाड अशी जागा बनलेली आहे. आणि दुसऱ्या प्रकारच्या चित्रामध्ये काय दिसत आहे? हिरवीगार सृष्टी दिसत आहे, झाडं अतिशय बहरलेली आहेत, गालिच्यासारखे रान पसरलेलं आहे, घनदाट अशी जंगल असं वाटतं आहे. आणि या दोन्ही वातावरणामधील तुम्हाला सर्वात आवडणारं जागा, ते तुम्हाला सांगितलं कुठे जायला तुम्हाला आवडेल, तर नक्कीच माझ्याप्रमाणे तुमचंही उत्तर हेच असेल की अशा ठिकाणी आम्हाला हे ठिकाण पाहायला देखील आवडेल, या ठिकाणात राहायला देखील आवडेल, हो की नाही? तर आपल्याला अशाच प्रकारे समजायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली, शहरीकरण झालं, आणि त्यामुळे आपल्या या सृष्टीची ही अवस्था झालेली आहे. आपण माणसाने बेसुमारपणे झाडांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे. सिमेंटची जंगलं उभारत असताना अशा प्रकारच्या जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत, वृक्षतोड करत आहोत. पण याचा परिणाम काय झाला आहे? तर याचा परिणाम आज आपण भोगत आहोत, ओसाड उजाड जागेमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. कुठे पावसाचे प्रमाण कमी तर झालेलेच आहे, पण अनियमितता आढळून येते. कधी एका ठिकाणी जास्त पाऊस पडतो आहे, कधी कमी पाऊस पडतो आहे. अशा ठिकाणच्या या परिस्थितीमुळे आज औद्योगिकरणाच्या मागे लागल्यामुळे शेती व्यवसायाकडे लोक कमी वळत आहेत, अन्नधान्याचे उत्पादन कमी होत चाललेलं आहे, महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर अशाच प्रकारच्या या वातावरणामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या भीषण परिस्थितीला सामोरे जात आहोत. जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणात होत होते, त्यातून पसरणारे जे दुष्परिणाम आजही आपण भोगत आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारचे आपण वृक्षतोड करत राहिलो तर पुढे येणाऱ्या मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि याच आशयावर आधारित एक कविता घेऊन आलेल्या आहेत आपल्या कवयित्री, की अशा प्रकारे आपली ही सृष्टी जी माता आहे, धरणी माता, या सृष्टीला आपण जपले पाहिजे. हा सृष्टीचं हिरवे पण आपण जपलं पाहिजे, या वसुंधऱ्याचं हिरवे पण आपण जपलं पाहिजे. जर आपल्याला इथे टिकून राहायचं आहे, आपल्याला येणाऱ्या पिढीला आपण अशा प्रकारचं हिरवेपण दिलं पाहिजे. आणि ते कसं देणार? वृक्षतोड करून नाही, आपण वृक्ष लावले पाहिजे, झाडं लावले पाहिजे, आणि या वसुंधऱ्याचं हिरवेपण तिला परत दिलं पाहिजे. तर चला तर मग आपल्या या कवयित्री काय सांगतायत ते पाहूया. आपल्या कवयित्रीचं नाव आहे रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी, जन्म 1958, प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर, वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व पद्यलेखन. मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा, संबंध बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे त्यांचे कविता संग्रह आहेत. हृदयस्पर्शी संभ्रमांच्या पाण्यात घटांगळ्या हे ललित लेखसंग्रह, त्याचबरोबर स्त्रीत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहेत. अशा आपल्या या थोर लेखिका, त्यांची काही पुस्तकं तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. हे बघा,
संबंध अंजली कुलकर्णी, रात्र दुःख आणि कविता, त्यानंतर स्त्रीत्वाचा शोध आणि हृदय स्पर्शी काही पुस्तकं तुमच्या समोर ठेवली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही पुस्तकं तुमच्या शाळेत्या ग्रंथालयात किंवा इतर ठिकाणी कुठे उपलब्ध झाल्यास ते नक्की वाचा. अशा प्रकारच्या पुस्तकं वाचून तुमचं ज्ञान नक्कीच वाढेल. कवितेचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेलं आहे. जागतिकीकरण होत आहे आणि या काळात संगणकाचं युग आलेले आहे. तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नाही. पर्यावरणाची जोपासना तर केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंद मिळेल, असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडलेला आहे. तर चला तर बघूया आपली कविता. तुमच्या पाठ्यपुस्तकात असलेली ही फुला फुलांचे दात टाटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, माती मध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, उधळी फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, डोंगरातून वाहत येते खळाळत हे पाणी, डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, आबाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळनाच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. अशा प्रकारे अंजली कुलकर्णी यांनी आपल्यासमोर ही कविता मांडलेली आहे. समोरच्या चित्रामध्ये काही विद्यार्थी डोंगरावर जात आहेत, तिथे बिया फेकताना दिसत आहेत, आकाशात इंद्रधनुष्य आहे, हिरवी रान उगवलेले आहे डोंगरावरती, आणि मुलांचा प्रयत्न आहे की झाडे लावण्याचा प्रयत्न ते इथे करत आहे. सृष्टी जपण्याचं आव्हान त्यांनी आपल्याला केलेलं आहे. चला तर बघूया प्रत्येक कडवं आपल्याला काय सांगते. प्रत्येक कडव्यामधून एक वेगळा अर्थ आपल्याला अभिप्रेत होतोय. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. कवयित्रीला अशी सृष्टी निर्माण करायची, अशी सृष्टी जपून ठेवायची आहे की जिथे फुला फुलांचे दाट ताटवे असतील, गुच्छ असतील, फुलांचे भरपूर गुच्छ म्हणजे भरपूर तिथे फुलं झाडं अशी भरपूर असतील, ज्यानं बहर आलेला असेल, अशा प्रकारे फुला फुलांचे दाट ताटवे तिथे बघीन, तिथे छानसे असे फुललेली बाग दिसेल. माझी दृष्टी, माझी नजर, दृष्टी म्हणजे नजर, माझी दृष्टी जिथे पोचेल तिथपर्यंत सगळीकडे फुलांचे दाट ताटवे, भर सगळ्या झाडांना सुंदर अशी फुलं आलेली असेल आणि त्याचा रंग डोळ्याला नजरेमध्ये भरणारा असा असेल. असे सर्व रंग आता इथे बघा, लाल पिवळा हिरवा अशा वेगवेगळे प्रकारचे रंग दिसत आहेत. अशा प्रकारची सृष्टी त्यांना निर्माण करायची, ही सृष्टी त्यांना जपून ठेवायची. जिथे दृष्टी पोहोचेल तिथे सुंदर असे रंग पृथ्वीवर दिसले पाहिजेत. वर्गच झाडं फुलं बहरलेली दिसली पाहिजे, अशा प्रकारची सृष्टी कवयित्रीला जपून ठेवायची आहे. वसुंधरेचं या सृष्टीचं हिरवेपण, रंगीत जे रंग आहेत सृष्टीतून मिळणारे ते तिला साठवून ठेवायचे आहेत. म्हणून कवयित्री म्हणते, फुला फुलांचे दाट ताटवे जपू जिथे पोचते दृष्टी,
रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. कवियत्रीने काय जपून ठेवण्यास सांगितलेलं आहे, या सृष्टीला जपून ठेवण्यास सांगितलेलं आहे. तिथे नजर पोचेल, तिथे दृष्टी पोचेल, तिथे हिरवकार रान फुलाफुलांचे सुंदर रंगांचे असे ताट ताटवे तिथे दिसले पाहिजेत असं कवियत्री आपल्याला सांगत आहे. दुसरं कडवं बघा. धान्य देईना संगण खा काळी आई जगऊ, माती मध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. बघा, आज आपण आधुनिक जगात वावरत आहोत, जागतिकीकरण झालेलं आहे, संगणकाचा युग आहे. या जागतिकीकरणाच्या आणि संगणकाच्या युगामध्ये बरीचशी कामं आपल्या संगणकाने सोपी केलेली आहे, सुलभ केलेली आहे. जग पुढे गेलं आहे, मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झालेली आहे. पण असं जरी असलं तरी संगणक आपल्याला अन्नधान्य देऊ शकतो का? नाही. तर ते आपल्याला मातीमधून मिळतं. शेतकरी तिथे राबतो आहे, कष्ट करतो आहे, त्या शेतकऱ्याची कृपा आपल्यावर आहे, म्हणूनच आपल्याला अन्नधान्य मिळू शकलं आहे. म्हणून ही काळी आई आपण जगवली पाहिजे. म्हणजे या मातीला, काळी आई म्हणजे माती, हिला आपण जगवलं पाहिजे. मातीमध्ये जे हात राबत आहेत, म्हणजे कष्टकरी शेतकरी, ह्यांना आपण आधार दिला पाहिजे. ते जे कार्य करत आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे, कारण ते नसते तर आज आपल्यावर उपासमारीची वेळ नक्कीच आली असती. म्हणून संगणक आपल्याला धान्य देत नाही, तर त्याबरोबर आपला अन्नदाता जो कोण आहे तो म्हणजे शेतकरी. तो रात्रंदिवस या शेतात राबला नाही तर आपल्याला अन्नधान्य मिळणार नाही. म्हणून कवी म्हणते, कवयित्री म्हणते, धान्य देईना संगणक हा, संगणक म्हणजे कॉम्प्युटर, धान्य देईना संगणक हा काळी आई जगू. या काळी आईला जगवू, तिच्या जिवंतपणा आणण्याचा आपण प्रयत्न करू, तिला हिरवं ठेवण्याचा प्रयत्न करू. मातीमध्ये जे हात राबती, राबती राबणे म्हणजे कष्ट करणे, राबणे म्हणजे कष्ट करणे. तर मातीमध्ये जे हात आपले राबत आहे, कष्ट करत आहे, त्यांना पुष्टी देऊया, त्यांची साथ देऊया, आणि त्यांना ते उत्कृष्ट कार्य करत आहे त्याचा सन्मान केला पाहिजे. ते त्याचप्रमाणे आपण देखील त्यांना मदत केली पाहिजे, आपण देखील एक तरी झाड लावलं पाहिजे. पुढे बघा. उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे, होईल आभाळातून वृष्टी. उधळू फेकू बिया डोंगरे. बघा, आपण अन्नधान्य खातोय, फळं खातोय, आपण कुठं टाकतो कचऱ्याच्या टप्प्यात, असं न करता आपल्याला झाडं लावायला सांगितली जातं. झाडं लावून जाईल तिथे, झाडं घेऊन रोप घेऊन लावेल, मग पाणी घालेल. इथे कवयित्रीने एक आव्हान केलं आहे की तुम्ही जे फळं खाताय, तुम्ही जे खाताय धान्य, त्यातले काही बीज धान्य किंवा त्याच्या बिया त्या डोंगरावरती असे उधळा फेका. कदाचित त्यातून तुम्ही फेकलेल्या या बियातून एक तरी झाड तिथे उगेल, किमान एक तरी झाड उगेल. आणि अशा प्रकारे प्रत्येकाने जर हे कार्य केलं तर तिथे अनेक झाडं आपोआप निर्माण होतील. जेव्हा पाऊस पडेल त्या मातीमध्ये ती झाडं रुजून येतील. आणि अशा जे ओसाड उजाड केलेले आपण जे डोंगर आहेत ना, त्याच्यावर अशा प्रकारचे आपण उधळलेले फेकलेले बिया ज्या असतील तिथून मस्तपैकी छोटी छोटी रोपे येतील. तर रोपांचं उद्यावट वृक्षात, वृक्षांमध्ये रूपांतर होईल मोठ्या मोठ्या, आणि तिथे रान मासतील, मोठ्या प्रमाणाचं जंगल निर्माण होईल. तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही असं कवयित्री म्हणतात. आणि देशी झाडे लावा, जे देशा त्या विभागातली झाड आपण खातो आहेत, फळं ज्या वस्तू खातो आहेत, फळं खातो आहेत, तेच झाडं तेच बिया फेका तिथे, त्या वातावरणात त्या सहज उगतील. म्हणून कवयित्री म्हणजे उधळा फेका बिया डोंगरी. इथे पण काही व्यक्ती बिया फेकत आहेत, उधळत आहेत, पण त्याचे परिणाम काय, तिथे देशी झाडं रुजतील, झाडं उगवतील, आणि गच्च रान आपोआप माजेल, आणि ह्या झाडांमुळे वृष्टी होईल, पाऊस पडेल. ते दिसतंय या समोरच्या चित्रामध्ये की पाऊस पडला आहे. अशा प्रकारे
जर तुम्ही बिया डोंगरावर फेकला, कचऱ्याच्या डब्यात वगैरे इकडे तर न टाकता त्यांचा वापर होईल अशा ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये वगैरे अशा बिया टाकल्या पेरल्या, कधी ना कधी त्या रोपांना पालवी फुटेल, त्यांचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होईल आणि आपोआप रानं जंगल निर्माण होईल. आणि जंगल ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जिथे झाडं आहेत तिथे पावसाचे प्रमाण अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हा एक उपाय कवयित्रीने आपल्याला सृष्टी जपून ठेवण्यासाठी सांगितलेला आहे. पुढे बघूया. डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुशुरांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवा सृष्टी. बघा डोंगरातून काय वाहत येत आहे, खळखळ 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 करत त्याला तुम्ही धबधबा म्हणता हो ना, तो धबधबा वॉटरफॉल असा वाहत येतो आहे डोंगरामधून. अशा प्रकारचा धबधबा वाहत येताना तुम्हाला दिसत आहे. तर धबधब्यातला पाण्याचा रंग कसा आहे, फेन धवलशा पांढरा शुभ्र धवल, धवल म्हणजे पांढरा शब्द, फेस फेन म्हणजे फेस आलेल्या, झाग बोलतात ना, फेस आलेल्या पांढऱ्या रंगाचा सारखा त्या पाण्याचा रंग आहे. तो हिरव्या गार रानामधून तो धबधबा जसा येतो आहे डोंगरातून, जसं पाणी वाहत येतं त्याचा पाण्याचा आवाज डोंगरावरून येत असताना दगडावरून येताना खळखळ 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 असा येतो, म्हणून खळाळते हे पाणी असं म्हटलेलं आहे. फेन धवलशा तुषारांमध्ये, तुषार पाण्याचे असे थेंब, फेन धवलशा तुषारांमध्ये. तुम्ही अशा प्रकारे जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस जिथे असेल, पावसाचे प्रमाण येईल, तिथून धबधबे असेल, नदी नाल्यांना असं पाणी असेल, तर तुम्ही कष्टी राहणार नाही, तुम्हाला तुमच्या सर्वांच्या गरजा पूर्ण होणार, त्यामुळे कष्टी परेशान राहणार नाही, हैराण राहणार नाही, कारण तुमची पाण्याची गरज पूर्ण झालेली असेल, तिथे ओसाड उजाड जागा नसेल. म्हणून डोंगरातून जेव्हा अशा प्रकारचे झाडं लावल्या त्याच्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते, पावसाचे प्रमाण वाढले डोंगर नदी वा नाल्याला पाणी येतं, आणि पाणी पण कसं असतं पांढरं शुभ्र फेस आलेलं सारखं. तर अशा प्रकारे जर अशा प्रकारचं वातावरण असेल तर तुम्ही कष्टी राहणार नाही. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, यंत्रयुगात वावरतो आहोत, संगणक युगात वावरत आहोत, जागतिककरणाच्या युगात आहोत, मोठ्या प्रमाणात धन दौलत पैसा कमवत आहोत, मिळतो आहे पैसा मिळते आहे दौलत या यंत्राच्या संगतीने राहून आपल्याला, पण निसर्गाच्या सानिध्यात मिळणारं सुख काही आपल्याला यंत्रांच्या सानिध्यात मिळत नाही. शांतपणा आपल्याला हवा हवा असा वाटतो, तो शांतपणा सोडण्यासाठी आपण नेहमी या शहरी जगातून आपण शहरातनं सोडून आपण सुट्टीच्या वेळी कुठे जातो अशा निसर्गरम्य परिसरात आपण धाव घेत असतो. म्हणून कवयित्री म्हणते की मिळतोय पैसा मिळते दौलत या यंत्रांच्या संगतीने माणसाला धन दौलत पैसा मिळतो आहे याबाबत शंका नाही, पण ती शांतता, तो नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारे वातावरण आपल्याला इथे मिळते आहे का शहरी जीवनात, नाही मिळत. म्हणून ते समाधानी आयुष्य आपल्याला इथे मिळत नाही आहे. यंत्रांच्या युगात असलो, जागतिकीकरणाच्या युगात असलो, ह्या युगात आपल्याला पैसा मिळतो आहे धन दौलत मिळतो आहे, पण जे निसर्गरम्य वातावरणामध्ये मिळणारी एक शांतता आहे समाधानी वृत्ती आहे ती आपल्याला मिळत नाही आहे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेषमी जगा सळसळणाऱ्या जगाशा सांगू गोष्टी. अशा प्रकारे जर तुम्ही सृष्टीचं रक्षण केलं तर उद्या येणारं जग हे कसं असेल, हिरवगार असेल, हिरवी हिरवी राणे असतील, हिरवी हिरवी मने असतील, हिरव्या छटा असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाचं आयुष्य सुंदर सुगंधित झालेलं असेल. गर्भरेषमी रेशीम जसं असतं, गर्भ म्हणजे रंगाचं, ज्या रंगाचं असतं एकदम डार्क रेशमी रंगाचं जसं असतं, तशा आपलं आयुष्य आपली सृष्टी अशीच हिरवी होईल. वसुंधराचं हे हिरवेपण जपायचं असल्यास आपल्याला ही प्रकारची झाडं लावायची आहे, त्याची काळजी घ्यायची आहे,
म्हणून जागतिकीकरणात यंत्राच्या मागे न धावता त्याचबरोबर आपण सृष्टीला जपण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. म्हणून हिरवी हिरवी मनेभोवती आपण अशी सृष्टी निर्माण केली तर काय होईल, तर आपल्या भोवती हिरवळ असेल, निसर्गरम्य दृश्य असतील, परिसर असेल, स्वच्छ शुद्ध वातावरणात आपण श्वास घेऊ शकू, रोगराई कमी होईल, अशुद्ध वातावरणामुळे होणारे त्रास कमी होतील, आणि अशा शांततेच्या वातावरणात मन आनंदी आणि नेहमी प्रसन्न राहील. किती छटा हिरव्याच्या गर्भरेशमी. पुढे पाहूया यावर आधारित शब्दार्थ आहेत ते लिहून घ्या. सृष्टी जग, पृष्टी दुजोरा पाठबळ, वृष्टी पाऊस, फेन धवलशा फेसाप्रमाणे पांढऱ्या, अनोखी निराळी वेगळी, तुष्टी तृप्ती. प्रश्न उत्तर बघा. काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य: एक, राबणाऱ्या हातांना पाठबळ देणे, डोंगरावर बिया उधळणे आणि देशी झाडे रुजवणे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे रंगांची वैशिष्ट्ये. रंग मजेचे, रंग उद्याचे. एका बॉक्समध्ये लिहायचे मजेचे, एका बॉक्समध्ये लिहायचे उद्याचे. रंगाची वैशिष्ट्ये मजेचे आणि उद्याचे, अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतरचा चौकटी पूर्ण करा. जिथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण सांगा बघ्या काय असेल. फुलाफुलांचे दाट ताटले, कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट सृष्टी. अशा प्रकारचे तुम्हाला चौकटी पूर्ण करण्यासाठी प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे एका शब्दामध्ये उत्तरं द्यायचे. बरोबर, त्याची उत्तरं आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. बघा, जिथे दृष्टी पोचते असे ठिकाण फुलाफुलांचे दाट ताटवे, कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट सृष्टी. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, यांचे आहेत ताटवे, कशाचे, फुलांचे. काळी आई म्हणजे शेत, धान्य न देणारा संगणक, पाण्याच्या तुषारांचा रंग फेन धवल, त्यानंतर अनोखी दृष्टी मिळण्याचे ठिकाण आभाळाच्या छत्राखाली. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कवितेचे कवयित्री कोण आहे. म्हणजे रसग्रहणासाठी दोन प्रश्न विचारले जातात एक एक मार्कला, त्यामध्ये कवितेचे कवयित्री कोण आहेत, अंजली कुलकर्णी. आणि आधारित समानार्थी शब्द म्हणजे शब्दार्थावर आधारित कुठलाही शब्द समानार्थी शब्दासाठी विचारला जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे कवितेचं अभ्यास करायचा आहे, त्यावर आधारित प्रश्न जे अशा प्रकारे दिले, एक चौकटी पूर्ण करा किंवा एका शब्दात उत्तरं द्या, कवितेचे कवयित्री कोण आहेत, ते तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करायची आहे. त्याव्यतिरिक्त इथे आपण एक असाइनमेंट दिलेली आहे, त्या असाइनमेंटचे देखील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आज आपण इथेच थांबतो आहे. कविता पाठांतर करा. प्रत्येक कडव्याचा अर्थ तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कवितेच्या दोन ओळी दिल्या जातात, त्यांचा अर्थ सरळ अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा असतो. त्याचबरोबर कवितेचे समानार्थी शब्द असतात. व्यवस्थितपणे कविता पाठ करा आणि त्याचा अर्थ, प्रत्येक कडव्याचा अर्थ लिहायचा प्रयत्न करा. आज आपण इथेच थांबतो आहे. धन्यवाद.